टेक्नो बाय तुमचा आवाज जिथून जिथून तुम्ही आलात ज्या ज्या जिल्ह्यामधून त्या जिल्ह्यापर्यंत आजचा हा तुमचा आवाज जो आहे तो पोचलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपला जो संघर्ष आहे सतरा वर्ष आपण करत आलेला जो संघर्ष हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फक्त एका बैठकीमध्ये सोडवला एकच बैठक फक्त एकच बैठक घेतली आणि दुसऱ्या बैठकीमध्ये जो आहे हा कॅबिनेटमध्ये तुमचा जी आर काढला म्हणजे निर्णय घेतला अठ्ठावीस हजार पाचशे ग्रामपंचायतीमधील ग्राम रोजगार सेवकांचा <laughs> हे या महाराष्ट्राचं पहिलंच असं उदाहरण आहे की इतका फास्ट इतका लवकर जो आहे हा निर्णय घेतला गेल्या एक वर्ष आपण माझ्या संपर्कामध्ये आलात एक वर्षापासून हा सिलसिला सुरू झाला की ग्राम रोजगार सेवक म्हणून असं कोणतरी असतं हे लोकांना देखील माहिती पडलं कारण की सरपंच आणि ग्रामसेवक हिथपर्यंतच जी आहे ही व्याख्या होती पण खरं काम सरकारचं काम जसं ग्रामसेवक असेल सरपंच असेल सदस्य असतील ग्राउंड लेवलपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण सगळे ग्राम रोजगार सेवक इतक्या वर्षापासून करताय म्हणून सरकारच्या अनेक योजना ज्या आहेत या तळागाळापर्यंत पोचतायत पण आपल्याला नेहमी जे आहे की हा ग्राम रोजगार सेवक किती काम करतो कशा प्रकारे काम करतो त्याला किती पगार मिळतो याचा विचार कोणाच्या डोक्यामध्ये आला नाही मोठ्या ग्रामपंचायती असतात ते ठीक आहे मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदय त्यांना चांगली अमाऊंट वगैरे मिळते चांगला पगार मिळतो पण जिथे छोटी ग्रामपंचायती आहे तिकडचा ग्राम रोजगार सेवक जो आहे हा महिन्याला एक हजार दीड हजार पण कमवेल की नाही त्याची शाश्वती नव्हती बरोबर आहे ना पण आपली हाक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही घेऊन गेलो आपले काही सदस्य जे आहेत प्रतिनिधी कॅबिनेटच्या कॅबिनेटच्या अगोदरच्या एका बैठकीमध्ये एक महिना अगोदर आम्ही बैठक लावली त्या बैठकीमध्ये उपस्थित होते तिथे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि त्यांच्या सगळ्या प्रधान सचिव सगळे अधिकारी बसवले आणि तिथे काय करता येईल त्याच्यावरती मला सांगा की ह्या ग्राम रोजगार सेवकांना जे सतरा वर्ष लढा लढतायत त्यांना न्याय कसा देता येईल हे मला सांगा आणि एका महिन्यामध्ये हा निर्णय झाला आणि आपल्याला आठ हजार आणि दोन पर्सेंट इन्सेंटिव्ह हे देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं माझ्यापर्यंत माझे नगरसेवक जे आहे नवीन गवळी यांनी माझ्यापर्यंत हा विषय आणला आणि जिथे जिथे मी जात होतो महाराष्ट्रामध्ये मा तिथे तिथे हे ग्राम सेवक यायचे आणि पकडायचे मला साहेब निर्णय कधी घेताय सांगा साहेब निर्णय कधी घेताय सांगा काही लोक हात वरती करतात की कोल्हापूरला गेलं जळगावला गेलं कुठेही गेलं तिथे ग्राम सेवक यायचे आणि सांगायचे की आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की जे मुख्यमंत्री मोदय सगळ्यांसाठी निर्णय घेतात महिलांसाठी पण घेतला बहिणींसाठी पण घेतला शेतकऱ्यांसाठी पण घेतला आमचा निर्णय कधी घेणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचा निर्णय आणि आम्हाला न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त मुख्यमंत्री मोदयच करू शकतात आणि आज आपल्याला न्याय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे कारण की हे जे मुख्यमंत्री आहे हे आपल्यामधूनच आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेलं आहे म्हणून तळागळातील वंचितांचा काही संघर्ष आहे हा तो संघर्ष त्यांनी जवळून पाहिलेला आहे गरिबीमधून जे आहे हा त्यांचा प्रवास सुरू झाला आज शिंदे साहेबांना मी पाहिलंय की त्यांचा संघर्ष जो आहे हा एक साध्या शिवसैनिकापासून नगरसेवक असेल सभागृह नेते असेल मोठी मोठी पदं असेल आणि आज त्या सर्वोच्च पदावरती जे आहे हे माननीय मुख्यमंत्री पोहोचले पण तळागाळातील राहणाऱ्या लोकांना ते कधी विसरले नाही त्यांचं दुःख कधी विसरले नाही म्हणून आपल्याला निर्णय आपल्याला न्याय जो आहे हा न्याय मान्य मुख्यमंत्री मोदे देऊ शकले त्यांनी विचार नाही केला की बाबा हे लोक जे आहेत काय म्हणजे मला वाटतं काही लोक प्रतिनिधी उपस्थित होते की याचा फायदा काय होईल याचं नुकसान काय होईल अमुक काय होईल तमुक काय होईल नाहीतर लोक जी आहेत इत ही तिथे एक कमिटी नेमतात मग कमिटीचा अभ्यास सुरू होतो तो कमिटीचा अभ्यास कधीच संपत नाही पण इथे कमिटी विमिटी काय नाही डायरेक्ट थेट निर्णय कारण गरिबांचा आवाज गरिबांचं काय दुःख आहे प्रकारे आपला ग्राम रोजगार सेवक जो आहे हा राहतोय त्या ग्राम रोजगार सेवकाला जर महिन्याकाठी एक हजार दीड हजार रुपये जर मिळत असतील तर तो, तो त्यांच्या मुलांचं पालनपोषण कसं करणार त्यांना शाळेत जर मगाशी इथे सांगितलं की शाळेत मुलांना टाकल्यानंतर मुलांची फी जी आहे ती महिन्याची भरू शकतो की नाही हा गहन प्रश्न जो आहे हा ग्राम रोजगार सेवकांच्या समोर होता घरामध्ये कोण आजारी पडलं त्या आजारी आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ट्रीटमेंट करू की करू की नाही हा प्रश्न जो आहे तो ग्राम रोजगार सेवकांना पडतो तर असे सगळे प्रश्न जे आहे हे गेले घेऊन आपण सतरा वर्ष लढा देत आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून हे महायुतीचं सरकार आलं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय हे सगळे पायाला भेंगरी लावून जे आहे ते काम करतायत तळागळातील लोकांपर्यंत पोचतायत रेकॉर्ड तोड निर्णय जे हे गेल्या दोन वर्षांमध्ये झाले कधी कोणी विचार केला नव्हता की इतके निर्णय जे हे महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील त्यांनी घेतले आज अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी असतील साडेसात एच पी पर्यंत पूर्णपणे मोफत वीज बिल कधी कोणी विचार केला होता के ला। के के विचार की मोफत जो आहे शेतकऱ्यांना वीज बिल आपण करू पण ह्या सरकारने केलं लाडक्या बहिणींना जे आहे हे पंधराशे रुपये देण्याचं काम केलं खूप लोकांनी त्याच्यावरती विरोधकांनी टीका केली पण मला वाटतं पंधराशे रुपये जे आहे हे एका लाडक्या बहिणीला आणि एका आईला जे आहे जर तिला जाऊन विचारलं की पंधराशे रुपयाची काय किंमत आहे तर ती सांगेल त्या पंधराशे रुपयामध्ये चारशे रुपये तीनशे रुपये माझ्या मुलाच्या फीजमध्ये जातात दोनशे तीनशे रुपये जे ते घराच्या खर्चामध्ये जातात दोनशे तीनशे रुपये जे कोण आजारी पडलं तर तिला जातात त्याचबरोबर माझा उद्योगधंदा काय मला उभं करायचं असेल आत्तापर्यंत कोणी विचारलं नव्हतं की बाबा महिलेला काय अपेक्षा आहेत काय तिच्या आकांक्षा आहेत तिला तिच्या पायावरती उभं आहे की नाही राहायचं आहे की नाही राहायचं आहे पण या सरकारनी केलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि महिलेला सक्षम करण्यासाठी ही योजना माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि आज प्रत्येक महिला जी आहे बहीण जी आहे ही सक्षम जी आहे तिथे होते स्वतःचा उद्योगधंदा ती उभं करते किती उदाहरणं आहेत की काही लोकांनी जे आहे ते पंधराशे रुपयाचे दहा हजार रुपये केले काही लोकांनी जे आहे हे हातगाडी घेतली त्या हातगाडीमध्ये जे आहे ते फळं भाजीपाला विकायला सुरुवात केली त्याच्यामधून पैसे कमवायला लागले काही लोकांनी जे आहे ते स्टॉल घातला त्या स्टॉलमधून जे आहे ते पैसे कमवायला लागले आणि एक महिला जी आहे ती सक्षम व्हावी लाग व्हायला लागली आणि तिला आता नेहमी कोणाकडे तरी आशेने बघावं लागत होतं डिपेंडेंट राहावं लागत होतं पण तिला आत्मनिर्भर करण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि आज या महाराष्ट्रामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना जे आहे बहिणींना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं कारण की सरकार जे आहे ते आपलं आपलं सरकार आहे आपलं सरकार, सरकार फक्त आम्ही बोलत नाही की आपलं सरकार आहे जोपर्यंत प्रत्येक समाज घटकाला वाटत नाही हे आपलं सरकार आहे तोपर्यंत ते आपलं सरकार होत नसतं जसं आपल्यासाठी निर्णय घेतला तसा बाकी घटकांसाठी देखील निर्णय घेतला प्रत्येक जण जो माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आला त्याला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी न्याय दिला म्हणूनच तर आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मुख्यमंत्री मोदय हे दोन दिवसामध्ये आलेले आहेत फक्त दोन दिवस दोन दिवसामध्ये त्यांनी ठरवलं की माननीय मुख्यमंत्री मोदयांना आम्हाला भेटायचं आहे आणि दोन दिवसामध्ये कोण गडचिरोलीमधून कोण गोंदियामधून कोण उन मराठवाडामधून कोण पश्चिम महाराष्ट्रामधून हे सगळे लोक जे आहेत हे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत मला वाटतं इतका उत्साह आणि इतका जोश आणि हे आत्ता नाही आले मुख्यमंत्री महोदय हे सकाळी आलेले आहेत हे सकाळी आले सकाळपासून इथे येऊन थांबलेले आहेत रात्री त्यांनी प्रवास केला आणि सकाळपासून काही लोक का काल पण आले मला वाटतं इतकं प्रेम आणि आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयाने केलं प्रत्येकाची हाक आखण्या ऐकण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदय करतायत तर आपल्याला देखील मला एवढंच सांगायचं आहे की आपला जो मगाशी एक मुद्दा मांडला त्या मुद्द्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय सांग बोलतील की आपल्या पगाराचा जो विषय आहे त्याच्यावरती स्वतः मुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील पण मला खूप लोक भेटायचे सारखे बोलायचे की आम्ही एवढं काम करतो आम्हाला काहीतरी गॅरंटी असली पाहिजे आम्हाला शाश्वती असली पाहिजे की आमचं जीवन जे आहे कारण की दोन हजार रुपयासाठी पण आम्ही काम करतो दीड हजार रुपयासाठी पण आम्ही काम करतो तर आमची परिस्थिती चांगली झाली पाहिजे जेणेकरून आम्ही अजून चांगलं काम करू शकतो आता तुम्हाला तर मानधन फिक्स झालं आहे बरोबर ना आठ हजार आणि प्लस दोन पर्सेंट हां आता असं करू नका की आठ हजार रुपये मिळाले आता काय काम केलं नाही केलं काय प्रॉब्लेम नाही असं नाही करणार ना, ना, ना? शंभर टक्के माननीय मुख्यमंत्री मोदयांना विश्वास द्या की अजून चांगलं काम गाव पातळीवरती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजना पोहोचवण्याचं काम अजून जोमाने जे आहे ते आपण केलं पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण चांगलं काम अजून केलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत हे फक्त देणारे आहेत घेणारे नाही आज जे आठ हजार रुपये आहेत मला वाटतं भविष्यामध्ये पुढचं मी बोलत नाही तर आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की आपण सगळे लोक आणि धन्यवाद देखील की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण आलात सकाळपासून इकडे आहात दुपारपासून इकडे आहात तरी पण आपला जोश जो आहे हा तीळ मात्र कमी झालेला नाही आपल्या सगळ्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपलं खूप खूप इकडे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण एवढा लांबून आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता पुढे आपल्याला माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर उभं राहायचं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचे हात जे आहे ते आपल्याला बळकट करायचे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बडो एकनाथजी शिंदे साहेब आगे बडो धन्यवाद को पावर्ड बाय टेक्नो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं